नमस्कार, विस्पुतेस कुकिंगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. आज मी तुम्हाला मेथीचे पराठे कसे बनवायचे, अगदी साध्या सोप्या पद्धतीचे आणि छान असे 4 ते 5 दिवस टिकणारे, जे तुम्ही प्रवासातही नेऊ शकतात, टिफिनसाठी नेऊ शकतात, अगदी मऊ लुसलुशीत तयार होतात हे आणि चवीला तर खूपच अप्रतिम असे तयार होतात. लहानांपासून मोठ्यांना हे सगळ्यांना आवडतात. तर वेळ न घालवता बघूया आज आपण मेथीचे पराठे किंवा दशमी कशी बनवायची. तर चला आपण काय काय साहित्य लागतं आहे ते बघूया. तर इथे मी एक मेथीची जुडी घेतलेली आहे. तर ही निवडल्यानंतर हे बघा 200 ते 250 ग्रॅम भरलेली आहे. ही स्वच्छ अशी निवडून घ्यायची आहे. खराब पाला काढून टाकायचा आहे. इथे मी कवळ्या काढाई घेतलेल्या आहे, थोड्याफार, जास्त मोठ्या घ्यायच्या नाही. आता एक गाळणी घ्यायची आहे, त्यामध्येही मेथी टाकून स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि पाणी निथळून घ्यायचं आहे. त्यानंतर ही आपल्याला बारीक कापून घ्यायची आहे. तर इथे तुम्ही कैचीने किंवा सुरीने चाकूनेही कापून घेऊ शकतात. तर आपण छान अशी बारीक एकसारखी कापून घ्यायची आहे. तर कात्रीने पटापट अशी तयार होते ही कापून, त्यामुळे मी इथे कात्री वापरत आहे. किचनची कात्री आहे ही. तर तुम्ही बघू शकतात किती झटपट ही कापल्या जाते. तर अशा पद्धतीने मी सगळी कापून घेणार आहे. तर लहान मुलं मेथी वगैरे खात नाही, तर वेगवेगळ्या प्रकारचे आपण मेथीचे पदार्थ बनवले तर मुलं नक्कीच आवडीने खातात. माझेही मुलं मेथीची भाजी वगैरे खात नाही, त्यामुळे मी असे पराठे बनवून त्यांना खाऊ घालते, टिफिनलाही देते. तर हे बघा, ही सगळी मेथी मी आता व्यवस्थित तशी छान बारीक कापून घेतलेली आहे. आता आपण ही मेथी साईडला ठेवूया आणि पुढची तयारी करूया. तर इथे मी 5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, 8-10 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं. याचं आपल्याला एक छान वाटण तयार करायचं आहे. तर मिक्सरमध्ये टाकून मी बघा छान वाटण तयार करून घेतलेलं आहे. हे आपण साईडला ठेवूया. तर इथे मी एका मोठ्या भांड्यात किंवा परातीत असं आपण गव्हाचं पीठ घेणार आहोत. तर मी मापाचा कप घेतलेला आहे आणि मापाच्या कपाने 2 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. 1/4 भाग असं बेसन पीठ घेतलेलं आहे. तर साधारण 3 ते 4 चमचे बेसन पीठ आहे हे. त्यानंतर इथे चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. त्यानंतर 1/2 चमचा भरून जिरं घेतलेलं आहे, ते टाकून घेते. आता आपण त्यामध्ये 1/2 टीस्पून असं हिंग टाकणार आहोत. ओवा घेतलेला आहे मी 1/2 चमचा भरून, ते हातावर आपण अशा क्रश करून घ्यायचे आहे आणि मग टाकायच्या. त्यानंतर मी इथे 1/2 चमचा काळे तीळ आणि 1/2 चमचा सफेद तीळ घेतलेली आहे, ती टाकून घेत आहे. 1/2 चमचा भरून जिरा पावडर, 1 टीस्पून हळद. आता आपण त्यामध्ये 1 चमचा भरून लाल मिरची पावडर टाकत आहोत. इथे चिली फ्लेक्स पण वापरू शकतात आणि लहान मुलांसाठी करत असणार तर स्किप करा. आता हे सगळं पीठ जे आहे, मसाले आहे, छान एकजीव आपण करून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स केलेलं आहे. आता मग आपल्याला यामध्ये बारीक कापलेली मेथी टाकून घ्यायची आहे. मेथी तुम्ही कमी जास्त करू शकतात किंवा पीठ पण वाढू शकतात. आता यामध्ये हिरवी मिरची आलं लसूणची पेस्ट टाकून घेत आहे आणि आपण आता यामध्ये मोहन घालणार आहोत. तर 2 पळी मी तेल टाकत आहे. इथे तूप पण वापरू शकतात, साजूक तूप. आता हे सगळं आपण व्यवस्थित एकजीव करायचं आहे, छान असं मिक्स करायचं आहे. हे बघा, मस्त असं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे छान मसाला एकसारखा लागला जातो, मोहन पण छान एकसारखं लागलं जातं आणि आपले जे पराठे आहे छान मऊ लुसलुशीत खुसखुशीत बनतात. हे बघा, मस्त असं तयार केलेलं आहे. आता अगदी थोडं थोडं पाणी टाकत जायचं आपल्याला आणि हे पीठ छान मळून घ्यायचं आहे. पाणी टाकताना घाई करायची नाही. हे बघा, अगदी थोडं थोडं पाणी टाकत मी हे पीठ मळून घेत आहे. इथे तुम्ही ताकही वापरू शकतात हे पीठ मळण्यासाठी. तर हे बघा, मस्त असं पीठ मळून घेत आहे मी. जर पीठ पातळ झालं तर थोडं गव्हाचं पीठ ॲड करून आपण हे पुन्हा व्यवस्थित मळून घेऊ शकतो. तर आपल्याला हे पोळीच्या पीठाप्रमाणेच मळायचं आहे, खूप घट्ट नाही, खूप पातळ नाही, मध्यम असं छान असं पीठ तयार करून घ्यायचं आहे. हे बघा, किती मस्त असं आपलं इझिली हे पीठ मळल्या गेलेलं आहे.
अगदी मस्त झालेलं आहे, हे छान मळून झालेलं आहे. आता आपण हे साधारण 10-15 मिनटं हे रेस्ट करण्यासाठी ठेवणार आहोत. तर इथे झाकण लावून मी हे पीठ रेस्ट करण्यासाठी ठेवत आहे. आता 15 मिनटानंतर बघूया. हे बघा, पीठ छान सेट झालेलं आहे, अजून मऊ झालेलं आहे. थोडं तेल टाकून हे छान मळून घ्यायचं पुन्हा. हे 2-1 मिनटं मी मस्त असं मळून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला हवं त्या आकाराचे गोळे तयार करून घ्यायचे आहे. पराठा आपल्याला छोटा मोठा कसा हवा आहे त्याप्रमाणे, पण पराठा थोडा जाडसर लाटायचा आहे म्हणून मी इथे मध्यम आकाराचा गोळा तयार केलेला आहे. तर हे बघा, साधारण 10-11 आपलेले गोळे तयार झालेले आहे. तर इथे एक मी अशी लाटी तयार केली, कोरड्या पिठात बुडून घेतलेली आहे आणि आता ही थोडी अशी लाटून घ्यायची. त्यानंतर याला आपल्याला साजूक तूप किंवा तेल असं लावून घ्यायचं आहे. इथे मी साजूक तूप वापरत आहे, त्याचा छान फ्लेवर येतो ह्या पराठ्यांमध्ये. त्यानंतर थोडंसं कोरडं पीठ टाकायचं, मग अशी दुमडून घ्यायची ती त्रिकोणी. असं आपण त्रिकोणी पराठे करत आहोत, इथे तुम्ही गोल करू शकतात किंवा चौकोन करू शकतात. बघा, हे असं दुमडून झाल्यावर पुन्हा आपल्याला एकदा कोरड्या पीठात हे असं लाटी हे करून त्यानंतर आपल्याला लाटायचं आहे. तर तो त्रिकोणी आकारच आपल्याला मेंटेन ठेवायचा आहे, त्याप्रमाणे लाटायचं आहे साईड साईडने. छान आकार येतो आणि झटपट लाटल्या जाते. थोडी जाड ठेवायची आहे पोळीपेक्षा, जसं आपण पराठा करतो साधा वगैरे त्याप्रमाणे. आता इकडे तवा गरम झालेला आहे, नंतर आपण गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे. आता यावर पराठा टाकून घेतलेला आहे, खालची बाजू शेकली गेली पाहिजे, असे बबल्स आले पाहिजे, त्यावेळेस आपल्याला हा पराठा पलटून घ्यायचा आहे आणि दुसरी खालची बाजू व्यवस्थित शेकून घ्यायची आहे. बघा, आणि आता आपण यावर साजूक तूप लावून घेणार आहोत. इथे तुम्ही तेल पण वापरू शकतात. हे बघा, तूप सगळीकडे छान असं पसरून घ्यायचं आणि मध्यमाच आचेवर हे पराठे शेकायचे आहे. आता दुसऱ्याही बाजूला आपण तूप लावून घेणार आहोत आणि छान असं मध्यम आचेवर हे पराठे शेकून घ्यायचे आहे. छान शेकले जातात, फुल फ्लेमवर हे जळतात आणि आतून कच्चे राहतात, छान फुलतही नाही मग. त्यामुळे असं व्यवस्थित शेकायचं आहे. तुम्ही बघू शकतात आत्ताच किती छान खुसखुशीत लुसलुशीत दिसत आहे. हा पराठा शेकून झाला, आता पण मी दुसरा करून दाखवते. लाटी घेतली, ती लाटायची आधी थोडीशी, त्यानंतर त्यावर थोडं साजूक तूप लावायचं, कोरडं पीठ टाकायचं, त्रिकोणी अशी दुमडून घ्यायची, पुन्हा कोरडं पीठ लावून ही आपल्याला व्यवस्थित लाटून घ्यायचं आहे. हे बघा, पटापट होतात हे. आणि थोडी मध्यम जाडसरच ठेवायची, ही तुम्ही गोल पण केली तरी चालतं. मुलांना त्रिकोणी आवडते म्हणून मी करत आहे. आता ही आपण शेकून घेणार आहोत. तर हे बघा, दोन्ही बाजू छान खरपूस शेकून झाल्या की साजूक तूप लावायचं, मस्त असा खुसखुशी शेकून घ्यायचा आहे. कलरही छान दिसत आहे, अगदी सॉफ्ट मऊ झालेले आहे हे पराठे. हे पराठे जर तुम्ही प्रवासात नेत असाल तर हे पूर्णपणे थंड करून मगच हवाबंद डब्यामध्ये ठेवायचे आहे. अगदी 4-5 दिवस छान टिकतात. आता हे सगळे पराठे मी असे छान तयार करून घेते. बघू शकतात किती सुंदर तयार झालेले आहे आपले, अगदी सॉससोबत, दह्यासोबत, चटणीसोबत, ठेच्यासोबत कसेही तुम्ही खाऊ शकतात, असे नुसतेही खाऊ शकतात. आपण छान असे मसाले टाकलेले आहे यामध्ये आणि गरमागरम हे खायला खूपच भारी लागतात. तर नक्की असे बनवून बघा आणि तुम्हाला कसे वाटले ते कमेंट करा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आज वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी बघितली त्याबद्दल मनापासून धन्यवाद. लवकरच भेटू पुन्हा एका साध्या सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.